In last lecture, we have done nose and the pharynx and the larynx. So, we will just briefly revise what we have done in the last lecture and then we will continue with the next. See, this is the nose. So, these are the nostrils. We will just briefly revise. Nasal chambers, vestibule, respiratory part, olfactory part. So, here is your oral cavity. This is what? Oral chamber. This portion is known as the palate. टाळू आपण ज्याला म्हणतो तो पॅलेट. त्याच्यानंतर फॅरिंग्स, नेझो फॅरिंग्स, ओरो फॅरिंग्स, लॅरिंगो फॅरिंग्स. देन हियर देर इज अ लॅरिंग्स. हियर ग्लॉटिस वर एपिग्लॉटिस. मागच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं मी शॉर्टमध्ये रिवाइज करून दिलं तुम्हाला. फक्त काय पा, नॉस्ट्रिल, वेस्टिब्युल, respiratory part, olfactory part, nasopharynx, oropharynx, laryngopharynx. This is a larynx, this is a glottis, this is a epiglottis, this is a trachea. So today we will see, आपण लॅरिंग्स पर्यंत बघितलं होतं, आज आपण ट्रॅकीचा पुढचा पार्ट बघणार आहे. मग पहा मित्रांनो, so trachea is a tube, a hollow tube. Yes, the length of this tube is 10 to 12 centimeter. साधारण या पेना एवढी, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत ही पूर्ण trachea hollow tube 10 to 12 centimeter. आपण ड्रॉ करू या ठिकाणी. दिस इज व्हॉट यू आर हे काय मित्रांनो, हे लॅरिंग्स आहे. इथे काय ग्लॉटिस, वर काय इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलंय ग्लॉटिस लॅरिंग्स. सो दिस इज ट्रॅकी. ट्रॅकी इज अ पाईप, विंड पाईप आपण त्याला म्हणू. बस मित्रांनो, या पोर्शनमध्ये दोन पाईप आहे. हा जो अँटेरियर म्हणजे पुढचा पाईप आहे तो हा ट्रॅकी आहे, आणि याच्या मागे अजून एक पाईप आहे तो फूड पाईप आहे. आपल्या या सिस्टीममध्ये हवेचा पाईप आणि अन्नाचा पाईप, द एअर पाईप दॅट इज द विंड पाईप अँड द फूड पाईप, दीज आर डिफरंट पाईप्स. दे आर डिफरंट लोकेशन. पुढे जो असतो तो हवेचा पाईप असतो. मग हा हवेचा पाईप, दिस इज व्हॉट ट्रॅकी. या ठिकाणी अशा डिस्क असतात, कार्टिलेजिनस डिस्क. या पोर्शनला इथून हा खाली जो चालला याला आपण ट्रॅकी म्हणू. आणि या ठिकाणी या डिस्क आहेत. या डिस्कला जर तुम्ही याला कट केलं असं आणि जर याला बघितलं तर हा तुमचा ट्रॅकी आहे. आणि या ठिकाणी ही जी डिस्क आहे ही अशी पूर्ण नसते, कम्प्लीट डिस्क नाही मित्रांनो, तर ती अशी सी शेप डिस्क आहे. द शेप ऑफ दिस डिस्क इज अ सी शेप. आता ही जी सी शेप डिस्क आहे ही डिस्क कार्टिलेजिनस डिस्क आहे. हार्ड आहे. सी शेपची जी डिस्क आहे, हार्ड डिस्क आहे. अशी हार्ड डिस्क काय मित्रांनो, तुम्ही तिला फील करू शकता. तुम्ही जर या इथून असं खाली हात नेला तर तुम्हाला रिंग्स जाणवतील, रिंग्स जाणवतील. या ठिकाणी स्प्रिंगच्या जशा रिंग्स असतात ना, तशा रिंग्स जाणवतील. पण मित्रांनो, त्या रिंग्स पहा या ठिकाणी, त्या रिंग्स पुढू नये. मागच्या बाजूला ती रिंग कट झालेली आहे. अशी ही सी शेप रिंग. सी शेप काय मित्रांनो, कारण या बाजूला मागे इथे एक अजून दुसरा पाईप कनेक्टेड आहे आणि तो आहे इसोफॅगस. दॅट इज अ फूड पाईप. तो फूड पाईप आहे मित्रांनो. हा तुमचा विंड पाईप आहे. हा तुमचा फूड पाईप आहे. दिस इज युअर विंड पाईप, दिस इज युअर फूड पाईप. दिस इज अ सी शेप कार्टिलेज. कार्टिलेजिनस त्याचा शेप कसा आहे, सी शेप. मित्रांनो, मागच्या बाजूला का नाही, कारण मागच्या बाजूला एकटा इसोफॅगस कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला
स्पाइनल कॉर्ड आहे, त्याच्यात व्हर्टेब्रल, त्याच्या बाहेर व्हर्टेब्रल कॉलम आहे. हा जो व्हर्टेब्रल कॉलम आहे मित्रांनो, तो ऑलरेडी खूप हार्ड असतो. हा जो व्हर्टेब्रल कॉलम आहे तो ऑलरेडी खूप हार्ड असतो. हा सी दिस, ऑब्झर्व दिस स्केलेटन. या स्केलेटनला पहा मित्रांनो, याच्या बॅक साईडला दिस इज व्हॉट, दिस इज द नेझल चेंबर, दिस इज द ओपनिंग ऑफ माउथ, यस, अँड हियर हियर या ठिकाणी, या ठिकाणाहून असा हा, या ठिकाणी हा पेन आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, हा तुमचा एक्झॅक्ट, दिस इज लोकेशन ऑफ युअर ट्रॅकी. आणि मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी हा व्हर्टेब्रल कॉलम दिसेल. या व्हर्टेब्रल कॉलम मध्ये या छोट्या छोट्या व्हर्टेब्रल डिस्क आहे मित्रांनो. हा हार्ड असतो म्हणजे पुढच्या बाजूला प्रोटेक्शनची गरज आहे. मागच्या बाजूला ऑलरेडी हा व्हर्टेब्रल कॉलम या फूड पाईपच्या मागे त्याला प्रोटेक्ट करायला आहे. म्हणून त्याचा शेप कसा आहे, सी शेप आहे. कम्प्लीट ती रिंग नाही मित्रांनो, तो सी शेप आहे. कारण बॅक साईडला त्याला कोण प्रोटेक्ट, दिस इज द प्रोटेक्शन. बॅक साईडला कोण प्रोटेक्ट करतंय मित्रांनो त्याला, तर व्हर्टेब्रल कॉलम. पहा मग या ठिकाणी व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस कार्टिलेज, सी शेप कार्टिलेज. दिस इज अ फर्स्ट फंक्शन इज अ प्रोटेक्शन, प्लस देर इज अ वन मोर फंक्शन. नीट मध्ये आत्ताच क्वेश्चन आला होता मित्रांनो याच्यावर, त्याचं एक फंक्शन आहे तो कोलॅप्स, इट प्रिव्हेंट, इट प्रिव्हेंट कोलॅप्सिंग ऑफ विंड पाईप. मित्रांनो हा जो तुमचा हवेचा पाईप आहे तो कोलॅप्स नको व्हायला, तो कोलॅप्स नको व्हायला म्हणून त्याला एक सपोर्टिव्ह फ्रेमवर्क आहे. तुम्ही एक नळी घ्या मित्रांनो, त्या नळीला जर तुम्ही असं पुश केलं तर काय होईल, ती कोलॅप्स होईल. तसंच जर तुम्ही झोपले आणि इथे प्रेशर आला तर हा पाईप कोलॅप्स होऊ शकतो. किंवा तुम्ही इथे दाबलं तर हा पाईप काय होऊ शकतो, कोलॅप्स. कारण तो सॉफ्ट आहे, हे सॉफ्ट आहे मधून. बाहेरून त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी कार्टिलेज हार्ड असतं, कार्टिलेज हार्ड असतं म्हणजे त्याला प्रोटेक्शन देतं, त्याला सपोर्ट देतं. इट प्रिव्हेंट द कोलॅप्सिंग, दॅट इज व्हॉट, इट प्रिव्हेंट द इट गिव्ह द सपोर्ट, इट प्रिव्हेंट द कोलॅप्सिंग ऑफ द विंड पाईप, मीन्स इट गिव्ह द सपोर्ट. हे त्याला सपोर्ट देतं मित्रांनो. त्याच्यानंतर हा सी शेप आहे, त्याच्यानंतर बरोबर इकडून हा वरून येतो आणि त्या बरोबर हा फिफ्थ थोरॅसिक व्हर्टिब्रा. मित्रांनो आपला स्केलेटन झालेला आहे, स्केलेटन झालाय, त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे फिफ्थ थोरॅसिक व्हर्टिब्रा आहे. तरी तुम्हाला मी सांगतो, यस मित्रांनो हा जो बॅक साईडचा व्हर्टेब्रल कॉलम आहे, या व्हर्टेब्रल कॉलम मध्ये, या व्हर्टेब्रल कॉलम मध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर ही स्कल ज्याच्यावर ठेवली ही पहिली व्हर्टिब्रा ॲटलस. मग हा इथून पहिल्या ज्या सात व्हर्टिब्रा दिसत आहे ज्या मानेच्या रिजनमध्ये, या पहिल्या सात व्हर्टिब्रा या सर्वाइकल व्हर्टिब्रा आहे. त्याच्यानंतर इथून सुरू होतो तुमचा थोरॅसिक व्हर्टिब्रा. थोरॅसिक का मित्रांनो, कारण हा थोरॅसिक केज आहे, छातीचा पिंजरा आपण ज्याला म्हणतो, रिप्स त्याला कनेक्ट आहे. मग हा थोरॅसिक केज, मग त्याच्यातली ही पहिली थोरॅसिक व्हर्टिब्रा, ही दुसरी, ही तिसरी, आपण एक एक करत जाऊ. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, म्हणजे या पोझिशनला पहा मित्रांनो, आता मी त्याला पकडतोय त्या पोझिशनला, ज्या व्हर्टिब्रावर, ज्या व्हर्टिब्रावर मी याला पकडलाय मित्रांनो, त्या पोझिशनला, म्हणजे इथून, इथून समोरून या पोझिशनला, या पोझिशनला मित्रांनो, जे साधारण ह्या पोझिशनला त्याचे जे हे ट्रॅकी आहे त्याचं कन्वर्जन होतं मित्रांनो, याचं डायव्हर्जन होतं ऍक्च्युली. त्याचे दोन पार्ट होतात, एक पार्ट इकडे राईट साईडला जातो आणि एक पार्ट लेफ्ट साईडला जातो. हे जे डिव्हिजन आहे, हा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, ऍट विप्त फायव्ह टी लक्षात ठेवायचा, फायव्ह टी, एस टी नाही आहे, फायव्ह टी लक्षात ठेवा. फिफ्थ थोरॅसिक व्हर्टिब्रे, पाचव्या थोरॅसिक व्हर्टिब्रेला मित्रांनो हा इथे डिवाइड होतो आणि एक पार्ट एक राईटला जातो आणि एक लेफ्टला जातो. एक राईट साईडला जातो, ही राईट साईड आहे आणि ती लेफ्ट साईड. बायोलॉजीमध्ये उलट असतं मित्रांनो, हा मॅथ सारखं नाही आहे, ही लेफ्ट राईट नाही आहे, ही राईट आणि ही लेफ्ट आहे. ऑलवेज रिमेंबर, बायोलॉजीमध्ये लेफ्ट राईट उलट असतं. मग ही राईट साईड आहे, ही राईट साईड आहे, एक राईट साईडला येतो आणि एक लेफ्ट साईडला जातो. इथे सुद्धा त्या सी शेप कार्टिलेज पुढे कंटिन्यू होतात आणि हे आपण जेव्हा डिसेक्शन केलं होतं मित्रांनो, रेस्पिरेटरी सिस्टीमचं आपण डिसेक्शन केलं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला ब्रॉन्का आहे कशा असतात, ट्रॅकिंग कसा असतो, एवढंच नाही मी तुम्हाला साऊंड बॉक्स, वोकल कॉर्ड सुद्धा दाखवल्या होत्या. पहा मग हे ब्रॉन्काय, ब्रॉन्कायमधून ब्रॉन्कायचं परत पुढे डिव्हिजन होतं, परत पुढे ब्रँचेस होता. दिस इज अ प्रायमरी ब्रॉन्काय, दिस इज अ सेकंडरी ब्रॉन्काय,
असंच तिकडे पण होणार आहे मित्रांनो. परत त्या सेकंडरी ब्रॉन्कायच्या पुढे ब्रँचेस होता त्याच्या होतात टर्शरी ब्रॉन्काय. मित्रांनो त्याच्यानंतर ब्रॉन्काय नंतर टर्शरी ब्रॉन्काय पहा प्रायमरी सेकंडरी टर्शरी त्याच्यानंतर परत पुढे ब्रँचेस कंटिन्यू होता मित्रांनो. ब्रॉन्कायच्या अजून जसं जसं आपण पुढे जाणार आहे डायमीटर कमी होत जाणार आहे. आणि हळूहळू त्या ब्रॉन्कायचं ब्रॉन्क्युअल मध्ये कन्वर्जन होत. ब्रॉन्क्युअल शब्द पहा ब्रॉन्काय 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 ब्रॉन्क्युअल. आता या ब्रॉन्क्युअल पण डिवाइड होत जातात ब्रॉन्क्युअल पण डिवाइड होत जातात. आणि सर्वात शेवटी या ठिकाणी सर्वात शेवटी नाही पण आता इथे संपणार इथे येतात इथे येतो टर्माइनल ब्रॉन्क्युअल. ब्रॉन्क्युअल ब्रॉन्क्युअल ब्रॉन्काय 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 पहा प्रायमरी ब्रॉन्काय सेकंडरी ब्रॉन्काय टर्शरी परत एकदा रिवाइज करतो मित्रांनो. एकदा पहा थोडं कन्फ्युजिंग आहे. दिस इज व्हॉट लॅरिंग्स ग्लॉटिस एपिग्लॉटिस दिस इज अ ट्रॅकी दिस इज व्हॉट 10 to 12 सेंटीमीटर. पाचव्या थोरॅसिक व्हर्टिब्रेला दोन पार्ट झाले एक राईटला आला एक लेफ्टला आला दिस इज अ राईट पार्ट. त्याच्यानंतर पहा राईटला लेफ्टला सेम प्रोसिजर होणार आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रायमरी ब्रॉन्काय त्याचं डिव्हिजन झालं सेकंडरी ब्रॉन्काय त्याचं डिव्हिजन झालं टर्शरी ब्रॉन्काय त्याच्यानंतर परत त्याचे परत पार्ट्स पार्ट्स होत चालले काय तयार झालं मित्रांनो ब्रॉन्क्युअल. मग या ठिकाणी ब्रॉन्क्युअल झालं ब्रॉन्क्युअलचे परत तुकडे झाले ब्रॉन्क्युअल ब्रॉन्क्युअल टर्माइनल ब्रॉन्क्युअल. आणि शेवटी मित्रांनो टर्माइनल ब्रॉन्क्युअल नंतर परत अजून एक बारीक त्याची परत ब्रँच होते आणि मग त्या ब्रँचला पुढे या ठिकाणी मित्रांनो उस्ताद आलेलं आहे. मित्रांनो थोडस हा एक पॉइंट फक्त मी एक्स्ट्रा ऍड केलेला आहे. ही जी शेवटची ब्रॉन्काय ब्रॉन्क्युअल असते तिला म्हणतात रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल. ही जी शेवटची ब्रॉन्क्युअल आहे पहा मित्रांनो तिला म्हणतात रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचा पार्ट अल्व्हिओली. मित्रांनो आता या पूर्ण डायग्राम मध्ये इथपर्यंत पहा मी इथे मार्क करतोय हा इथून इकडचा हा पूर्ण पार्ट हा कंडक्टिंग पॅसेज होता हा कंडक्टिंग पार्ट होता. आणि फक्त हा पार्ट जे हे रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल आणि अल्व्हिओल आहे तुमच्या पुस्तकात फक्त अल्व्हिओल आहे दिलाय तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. हा एक एक्स्ट्रा पॉईंट मी ऍड केला आहे फक्त अल्व्हिओल आहे हा तुमचा ऍक्च्युली रेस्पायरेटरी पार्ट आहे. इथे ऍक्च्युली गॅसेस एक्सचेंज होणार आहे. आता या अल्व्हिओलायला आपण इकडे बघू मित्रांनो पहा या अल्व्हिओलायला आपण या साईडला झूम करून बघू. पहा हे अल्व्हिओल आहे अल्व्हिओल आहे मित्रांनो दिस इज अ व्हेरी थिन वॉल. यस थिन वॉल स्ट्रक्चर आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. वॉल ऑफ अल्व्हिओला इज व्हेरी थिन. ऍक्च्युली तो क्रायटेरियाच आहे रेस्पायरेटरी सरफेस होण्यासाठी कुठल्याही ऑर्गनला जर रेस्पायरेटरी सरफेस व्हायचं असेल तर त्याची वॉल ही काय पाहिजे थिन. मग इकडून या ब्लड वेसल्स आहेत मित्रांनो ब्लड वेसल आहे आणि याच्यातून या ठिकाणी ब्लड सेल्स जात आहे मित्रांनो. जेव्हा ब्लड सेल्स जातात आणि हे ब्लड याच्यामधून पास होतं त्यावेळेस इथून CO2 हा अल्व्हिओलीमध्ये जातो आणि त्याच वेळेस ऑक्सिजन हा ब्लडमध्ये येतो कोण घेतं RBC. मित्रांनो तो जो ऑक्सिजन येतो RBC घेता आणि या ठिकाणी गॅसेसचा एक्सचेंज होतो म्हणून याला एक्सचेंज पॅसेज किंवा रेस्पिरेटरी पार्ट म्हणतात. वाय दिस इज नोन एज द रेस्पिरेटरी पार्ट बिकॉज ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅस ज्याला आपण रेस्पिरेशन म्हणतोय बरोबर आहे ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस या ठिकाणी होतो. कोणत्या ठिकाणी या अल्व्हिओलायमध्ये ही दुसरी स्टेप होती मित्रांनो पहिली ब्रिदिंग होती. मग आता आपण पहा हे बघितले पार्ट बघितले मग आता याच्यात आपल्याला हे मी इथून पुढे डायग्राम परत काढतो. याच्या परत ब्रॉन्काय त्याच्या प्रायमरी ब्रॉन्काय
सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल, टर्माइनल ब्रॉन्क्युअल आणि या ठिकाणी असतील मित्रांनो अल्व्होली, या ठिकाणी असतील मित्रांनो अल्व्होली, बरोबर आहे. आणि हे सर्व हे झाले तुमचे लंग्स. दिस इज व्हॉट लंग, कोणता लंग, राईट लंग मित्रांनो. आणि हा सेम या साईडला पण रिपीट होईल, हा तुमचा लेफ्ट लंग आहे मित्रांनो. दिस इज राईट लंग, आपण लंग्स परत पुढे डिटेल बघणारच आहे. हा तुमचा राईट लंग आहे आणि तो लेफ्ट लंग आहे. या राईट लंगचे मित्रांनो तीन पार्ट होतात, 1, 2, 3. आणि लेफ्टचे मात्र देर आर थ्री लोब्स. इथे असिमेट्री आहे मित्रांनो, असिमेट्री म्हणजे ही बाजू आणि ती बाजू एक्झॅक्ट सेम नाहीये. या बाजूला तीन लोब असतात आणि या बाजूला दोन लोब असतात. एक लोब कुठे गेला मित्रांनो, या ठिकाणी, या ठिकाणी तुमचा हार्ट आहे ज्याच हे जे हार्ट आहे स्लाइटली टिल्टेड टू लेफ्ट. काही विद्यार्थी काही लोकांमध्ये राईटला पण ते टिल्ट असतं असं नाही, लेफ्टलाच असतं, पण 99% केस मध्ये ते लेफ्टला टिल्ट असतं. मग हार्ट जे आहे एक्झॅक्ट सेंटरला आहे, ते थोडस हार्ट हे डाव्या बाजूला नाही मित्रांनो, ते डाव्या बाजूला थोडस झुकलंय आणि त्याच्यामुळे हा लंगला, हा जो लंग आहे तुमचा लेफ्टचा, त्या ठिकाणी इथे एक नॉच क्रिएट होते या हार्टमुळे. त्यामुळे इथे थोडस आत गेल्यासारखं दिसतं. आणि सर्वात महत्वाचं, याचे दोनच पार्ट होता का होता, कारण या हार्ट थोडं त्या बाजूला गेलं त्याच्यामुळे त्याचा एक पार्ट कमी झालाय. तीन लोब्स आहेत या बाजूला, त्या बाजूला दोन लोब्स आहेत, त्या ठिकाणी हार्ट आहे स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स द लेफ्ट. मग हे मित्रांनो हे सर्व तुमचं जे आहे, मी आत्ता जे डिस्कस केलं, व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट अनाटॉमी ऑफ युअर रेस्पिरेटरी सिस्टीम. मग मित्रांनो आत्ताच आपण लॅरिंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल्स, त्याच्यानंतर अल्व्होलाय इथपर्यंत बघितलं. आता आपल्याला लंग्सचं स्ट्रक्चर बघायचं आहे. मी ऑलरेडी आत्ता सांगितलंय, परत सांगतो. प्लस लंग्स इज अ ट्रँग्युलर, वरच्या बाजूला थोडं ट्रँग्युलर. दिस इज द राईट साईड, नेहमी लक्षात ठेवा बायोलॉजीत उलट असतं. दिस इज अ लेफ्ट साईड, यस. सो हिअर देर इज अ लंग, मी इंटरनल ऑर्गन्स ऑलरेडी तुम्हाला सांगितले. आता आपल्याला एक्सटर्नली बघायचे लंग्स. या बाजूला परत अजून एक लंग आहे. दिस नॉच, कार्डियक नॉच विच इज प्रेझेंट इन द लंग. हिअर देर इज अ हार्ट, या ठिकाणी हार्ट आहे, ते लेफ्ट साईडला झुकलं त्यामुळे. यस यस, सो दिस लंग इज कवर बाय द टू मेम्ब्रेन्स. दिस मेम्ब्रेन्स आर नोन एज द प्लुरा. आय विल ड्रॉ दिस मेम्ब्रेन्स. दिस इज द फर्स्ट प्लुरा. या बाजूला पण तसंच राहील, सेम द लेफ्ट साइड. एंड दिस वन इज द सेकेंड प्लुरा. प्लुरल मेम्ब्रेन, इलास्टिक मेम्ब्रेन्स, इज आर इलास्टिक मेम्ब्रेन्स. लंग्स आर प्रेजेंट इन द थोरॅसिक कॅविटी. सो दीज आर द टू मेम्ब्रेन्स. So here, this is a lung, this is the first pleura. First pleura. Pleural membrane. This one is the second. First one, second one. And in between these two pleural membranes, there is a fluid. If you will cut this, आपण याला सेक्शन घेतलं आणि बाजूला बघितलं तर ही आपल्या लंग्सची वॉल आहे मित्रांनो. हे तुमचं प्लुरा आहे, पहिला प्लुरा. त्याच्यानंतर हे दुसरं प्लुरा आहे. आपण हे कट करून बघतोय, साईडला झूम करून बघतोय. तर या या स्पेसमध्ये, या स्पेसमध्ये लिक्विड असतं, त्याला प्लुरल फ्लूड म्हणतात. This liquid
इज नोन एज द प्लुरल फ्लूइड एंड दिस प्लुरल फ्लूइड इज सिक्रेटेड बाय दिस टू प्लुरा प्लुरास तयार करता मित्रांनो ते लिक्विड आणि हे जे लिक्विड आहे प्लुरल फ्लूइड त्याचं फंक्शन आहे लुब्रिकेशन अवॉइड फ्रिक्शन और रिड्यूस फ्रिक्शन ड्यूरिंग ब्रीदिंग. मित्रांनो आपण श्वास घेतो का त्यावेळेस आपले लंग्स जे आहेत एक्सपांड होता रिलॅक्स होता एक्सपांड होता रिलॅक्स होता मग एक्सपांड रिलॅक्स ही प्रोसेस सुरू असते आणि ती प्रोसेस सुरू असताना त्या लंग्समध्ये पहा तुम्हाला असा कुठला आवाज येणार नाही असे रिप्सवर ते घासल्यासारखे जाणवणार नाही का जाणवणार नाही कारण त्या ठिकाणी असतं प्लुरल फ्लूइड. हे जे प्लुरल फ्लूइड आहे मित्रांनो हे प्लुरल फ्लूइड त्यामध्ये जे फ्रिक्शन होत आहे ते कमी करतं लक्षात ठेवा. सो दिस इज व्हॉट फ्रिक्शन रिड्यूस द प्लुरल फ्लूइड द फंक्शन ऑफ दिस प्लुरल फ्लूइड इज टू रिड्यूस द फ्रिक्शन ड्यूरिंग द मोमेंट ऑफ ब्रीदिंग दॅट इज इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन यांचं फंक्शन आहे. इथून हे तुमचे ट्रॅकी ब्रॉन्काय वी हॅव डन दिस दिस राईट लंग इज डिवायडेड इन टू थ्री पार्ट वन टू थ्री अँड द लेफ्ट वन इज ओनली इन टू द टू पार्ट. आता आपण काय डिस्कस केलं मित्रांनो लंग्स डिस्कस केले लंग्सचे प्लुरा दोन प्लुरा असतात विसरू नका फर्स्ट सेकंड त्याच्यामध्ये प्लुरल कॅव्हिटी त्याच्यामध्ये प्लुरल फ्लूइड. Function of this pleural fluid is a lubricating, it avoids the friction or reduce the friction during the breathing. आता आपण हे बघितलंय मित्रांनो आता पहा आपल्याला हे सर्व कशामध्ये इन्क्लूड केलेलं आहे हे सर्वचे सर्व पार्ट जे आहेत मित्रांनो ते थोरॅसिक चेंबरमध्ये हा जो चेंबर आहे हा चेंबर थोरॅसिक चेंबर आहे मित्रांनो. आता थोरॅसिक चेंबर काय आहे सांगतो मित्रांनो आपला हा जो पार्ट आहे याला विसेरा म्हणता त्याला विसेरा म्हणता इथून वरचा जो पार्ट आहे याला थोरॅसिक चेंबर म्हणता आणि इथून खाली जो पार्ट आहे त्याला ॲबडॉमिनल चेंबर म्हणता. इथून वरचा जो पार्ट आहे त्याला विसेरल आणि इथून खालचा जो पार्ट आहे त्याला ॲबडॉमिनल चेंबर म्हणता आणि त्यांना दोघांना सेपरेट करण्यासाठी या ठिकाणी एक वॉल असते मस्क्युलर वॉल आहे तिला डायफ्रॅम म्हणता मित्रांनो डायफ्रॅगम नका म्हणू डायफ्रॅम ऍक्च्युली तिचं प्रोनाऊन्सिएशन आहे डायफ्रॅम म्हणता बाजूला एक अॅनिमेशन आहे त्याच्यात तुम्ही डायफ्रॅम बघू शकता कशाप्रकारे ती काम करते कशाप्रकारे ती लोकेटेड आहे. मग मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे हे जे दिसतंय हे सर्व हा पूर्ण पोर्शन याला काय म्हणतो आपण थोरॅसिक चेंबर थोरॅसिक चेंबर काय मित्रांनो एक्झॅक्टली पहा आपल्याकडे हा टॉर्सो आहे हा स्केलेटन आहे याच्यावरनं मी तुम्हाला डिस्क्राईब करतो मित्रांनो हा जो दिसतोय हा रिप केज या रिप केजच्या आतमध्ये इथे लंग्स आहेत मग या रिप केजच्या आतमध्ये इथे लंग्स आहेत आणि हा जो पूर्ण पार्ट आहे त्याला म्हणता थोरॅसिक केज किंवा थोरॅसिक चेंबर. मग या थोरॅसिक चेंबरमध्ये मित्रांनो बॅक साईडला मी या ठिकाणी ड्रॉ करतोय हा आपण या पर्सनला आपण असा कट करणार आहे यस नाही असा कट करून आपण वरून बघतोय असं इमॅजिन करा. सो दिस इज व्हॉट हे त्याचे दोन लंग्स आहेत हे त्याचे दोन लंग्स आहेत आपण वरून बघतोय मित्रांनो लंग्सला कट करून हे त्याचे दोन लंग्स आहेत वरून पहा या साईडला आपण काय बघतो मित्रांनो तो थोरॅसिक चेंबर बॅक साईडला व्हर्टेब्रल कॉलम ही डॉर्सल बॅक साईडला बॅक म्हणजे डॉर्सल म्हणायचं बॅक बॅकला काय म्हणायचं डॉर्सल म्हणजे मित्रांनो ही जी बॅक साईड आहे या साईडला काय हा व्हर्टेब्रल कॉलम आत्ताच थोड्या वेळ पूर्वी पण आपण बघितलंय याच्यामधून तुमचा स्पायनल कॉर्ड आहे स्पायनल कॉर्ड त्या व्हर्टेब्रल कॉलम मधून गेलाय बॅक साईडला काय व्हर्टेब्रल कॉलम. मित्रांनो त्याच्या फ्रंट साईडला त्याला व्हेंट्रल म्हणायचं स्टर्नम आहे बोन आहे मित्रांनो तुम्ही बाजूला
एक ॲनिमेशन आहे त्याच्यात पाहू शकता, एक चित्र आहे, एक इमेज त्याच्यात पाहू शकता स्टर्नम काय रेड कलरने हायलाईट केलं आहे. मित्रांनो पहा, मी ॲक्च्युअलमध्ये पण तुम्हाला या टॉर्सोमध्ये दाखवतो. मित्रांनो हे जे बोन दिसतं आहे ज्याच्यावर मी हात ठेवला आहे, हे जे बोन दिसतं आहे, बाजूला पण ॲनिमेशन चालू आहे त्याच्यात पण तुम्ही पाहू शकता, इकडे पण पहा, हे जे बोन दिसतं आहे मित्रांनो, हे बोन जे हे ॲक्च्युली हे स्टर्नम आहे. हे काय स्टर्नम, मग ते व्हेंट्रली, मी याला फक्त आपण असा बघतोय ना, मग हे बॅक साईडला हे लिहून घ्यायचं आहे मित्रांनो, याच्यावर एमसीक्यू होतो. हे बॅक साईडला जे ते व्हर्टेब्रल कॉलम, डॉर्सल साईडला व्हर्टेब्रल कॉलम, व्हेंट्रल साईडला स्टर्नम, आणि दोन्ही साईडला, साईडला म्हणजे लॅटरल पोझिशन, लंग्सच्या या साईडला, लंग्सच्या या साईडला आपण त्याला लॅटरल पोझिशन म्हणू. दिस इज नोन एज द लॅटरल पोझिशन. मग या लॅटरल पोझिशनला आणि त्या लॅटरल पोझिशनला इथे रिप्स आहेत. रिप्स ज्याला आपण बरगड्या म्हणतो, छातीच्या बरगड्या, द रिप्स. दिस इज स्टर्नम, व्हेंट्रल साईड, दिस इज डॉर्सल साईड, व्हर्टेब्रल कॉलम, दिस इज अ रिप, दिस आर द रिप्स, देर आर 12 पेअर ऑफ रिप्स. वी आर गोइंग टू सी इन द स्केलेटन, स्केलेटनमध्ये आपण बघितलं आणि पुढे बघणार आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी लक्षात ठेवा. मग या रिप्स आहे. मग परत सांगतो मित्रांनो, फ्रंट साईडला स्टर्नम, बॅक साईडला, बॅक साईडला व्हर्टेब्रल कॉलम, लॅटरल, लॅटरल इज अ रिप, स्टर्नम, व्हर्टेब्रल कॉलम, रिप्स, रिप्स, बरोबर आहे. पहा मग, आणि खालच्या बाजूला लोअर साईड, लोअर साईड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. मस्क्युलर डायफ्रॅम हे खालच्या बाजूला, म्हणजे सांगतो मित्रांनो, खालच्या बाजूला म्हणजे इथे बाजूला तुम्ही ॲनिमेशनमध्ये पण पाहू शकता डायफ्रॅम कशी आहे. इथे रे, इथे ह्या साईडला, इथे खाली मित्रांनो डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम काय करते, डायफ्रॅम या तुमच्या थोरॅसिक चेंबरला आणि खाली इथे तुमचं जे ॲबडॉमेन आहे त्या दोघांना सेपरेट करते, अशी डायफ्रॅम आहे मित्रांनो. महाजाला तुमचा थोरॅसिक चेंबर किंवा थोरॅसिक केज, परत एकदा रिवाइज करून देतो मित्रांनो. बॅक साईडला आहे व्हर्टेब्रल कॉलम, म्हणजे त्याला डॉर्सल म्हणायचं. व्हेंट्रल साईडला डॉर्सल, व्हेंट्रलला स्टर्नम, लॅटरलला रिप्स, आणि या ठिकाणी आहे म्हणजे लोअर साईडला, लोअर एंडला काय डायफ्रॅम. अशा प्रकारे हा तुमचा झाला आहे थोरॅसिक चेंबर, आणि याच्यामध्ये आहे तुमचे मेन रेस्पायरेटरी ऑर्गन्स लंग्स, आणि इथून एवढ्या पोर्शनमध्ये आहे नोज टू फॅरिंग्स लॅरिंग्स, लक्षात ठेवा. सो हियर देर इज एंड ऑफ ॲनाटॉमी ऑफ रेस्पायरेटरी सिस्टम. फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द फिजिओलॉजी. थँक्यू.